रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बदलापूर केस आणि बादलापूरमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती या दोन लहान मुलींच्या मुलीं मुलीं चिमुरड्यांच्या झालेल्या अत्याचार प्रकरणी आजचा बाग बनवणं मला महत्वाचं मा वाटलं किंवा नेमकी परिस्थिती नेमकी माहिती नेमकं काय चाललंय तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या लक्ष्मी आणि सरस्वती हे नाव का ठेवलंय त्या आपल्या देवी देवीच होत्या आणि लहान मुलांच्यातच देव असतो तुम्हाला सांगतो माणूस सगळ्यात सुंदर कधी दिसतो माहितीये का बघून बघा म्हणजे माझ्या माझ्या नजरेतून तुम्हाला सांगतो तुम्ही बघा कधी दिसतो ते माणूस सगळ्यात सुंदर दिसतो दाडा 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 पेटलेल्या चिते निमारदा जाळला पाहिजे किंवा आखी चिता पेटली पाहिजे त्याच्यात माणूस सगळ्यात सुंदर दिसतो असं माझं वैयक्तिक मत आहे का तर ह्या पृथ्वीवर जेवढे प्राणी पक्षी सगळे जे जे काय आहेत ते कीटक जीवाणू विषाणू आमक तमक माणूस हा एकमेव की त्यांनी निसर्गासहित सगळ्याला कंट्रोल केले सगळ्या पैसे प्राण्याला कंट्रोल केले आणि स्वतः त्याला हे असल्यामुळं त्याला बुद्धी असल्यामुळं त्याची बुद्धी जितकी उच्च चालते तितके त्यांनी सुख सुविधा स्वतःसाठी तयार केल्या जितकी उद्दे चाल उच्च चालते बुद्धी तितकं त्यांनी चंद्राव गेला जितकी उच्च चालते बुद्धी तितकं त्याने सिक्स्टी नाईनचा शोध लावला ओरलचा शोध लावला जितकी त्याची बुद्धी ही लहान मुली म्हणजे लहान लहान बालकांच्या रेप करण्यापर्यंत त्याची मजल गेली तशाच विषयाची आजची स्टोरी आहे ही जी घटना आहे ना ही समस्त मानव मानवजातीला पुरुष वर्गाला म्हणजे का काळि फासणारी असं प्रत्येकाने आपापल्या पत्रेने जितकी काय लाद शिल्लक असन त्याप्रमाणे वाईट वाटून घ्यायला काहीच हरकत नाही किंवा आपला काय करतात आणि चिड आली पाहिजे तू मला सांग तो नावाचा चित्रपट होता तो माणूस कसा पूर्णातले त्याप्रमाणे शिक्षा द्यायचा खुण्याला तशा प्रकारचा अपरिचित समाजात जन्माला यावा असं माझीला इच्छा आहे हा म्हणजे यावा कुणीतरी की स्वतः आता क्रांतिकार का फाशी गेले स्वतःचा नायनाट झाला तरी चालण पण अशा प्रकारच्या प्रवृत्तीला न्यायाची वाट न बघता ठेचली पाहिजेत असं मला वाटतं बदलापूर ठाणे जिल्हा आपल्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा एकनाथ यांचा आणि त्या बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय कुळगाव ह्या विद्यालयामध्ये त्या दोन ज्या मुली एकीचं वर वये तीन वर्ष आठ महिने आणि एक साडेपाच वर्षाची या स्वच्छता गृहामध्ये काय लग्वी लहान पो बालक आहेत त्यांना काय कधी पण येऊ शकते तर त्यांना ती सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही आढावा घ्या घटना 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 मागे शाळेत सुद्धा दुर्लक्ष कारणेभूत आहे एखाद्या मुलं लगवीला आली कुठं शिवला आली काय आलं थालच्या महिला जे कर्मचारी शिपाई असेल महिला त्यांनी त्या मुलींना घेऊन जाणं तिथून माघार आणणं गरजेचं असतं हे दुर्लक्ष तिथं एक तारखेला आज तारीख किती आहे माझ्या हिशोबाने सतरा अठरा म्हणजे एक ऑगस्टलाच तो कामगार ठेवला होता आणि तो कार्यकर्ता आहे भाजपचा मग दुसरी गोष्ट तो नुसता तेवढाच नाही तर त्याचं नाव लक्ष्मण शिंदे आणि त्या शाळेचे जे ट्रस्टी आहेत ते सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत आता विषय कसा होतो बघा नुसतं भाजपचा वाईट अशातला भाग नाही ह्या केसमध्ये इतर जे पक्षी आहेत किंवा त्यांचे विरोधक पक्ष असन ते, ते सुद्धा कुठं तरी थोडं राजकारण करतात असं मला वाटतं ह्याच्यात कुणीतरी राजकारणार नाही एवढं माझी प्रामाणिक इच्छा आहे आता ह्या विषयाचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या ह्या मुलींच्यावर त्या अक्षय शिंदे हा स्वच्छता म्हणजे आपलं संडास बाथरूम असतं ना ते स्वच्छता कर्मचारी सफाई कर्मचारी आहे झाडून लोट आमक तमक त्या झाडांची कटिंग बिटिंग करणे अशा प्रकारचं काम एक तारखेला कुणी घातला का घातला काय घातला तो हिस्ट्री शिटर आहे बघा म्हणजे कसं खतरनाक आम्ही दुसरी गोष्ट त्याने ह्या दोन लहान मुलींच्या अत्याचार त्या स्वच्छतागृहामध्ये केलं आता ती काय बालकच ते म्हणजे लहान बालन त्याच्या हातात सोनं जरी दिलं तरी ते टाकून देणार आणि चॉकलेट दिली रोपायची ते खाणार त्याला म्हणतात लहान बालक देवाचा अवतार ह्या मुली घरी आल्यानंतर त्यांनी शिवच्या जागेवर मुंग्या चावत्यात मला दुख्त आहे अशा प्रकारे तक्रार केली आईवडिलांनी आईवडिलांनी त्याचं व्यवस्थित दुख्त आहे पोरीचं म्हणलं होत्या पोरीला आणि ह्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातल्या मुली आहेत आणि त्यांचं आपल्याला कधी आयुष्यात सगळ्यांनी हे पण लक्षात घ्या की कोणाच्या काय त्यांची जात काय तु काय हे त्या बाणगडीत कुणी पडू नका कारण त्यांच्या पुढच्या भविष्याचा नशीब ते वाचलं हे प्रश्न असतो काही गोष्टी ध्यान घ्या आईवडिलांनी नेहमीप्रमाणे त्या मुलींना ह्याच्यात नेलं हॉस्पिटलमध्ये तर ते डॉक्टरांनी सांगितलं नंतर जे दोन पालक आहेत वेगवेगळे ते त्यांच्या पण एकमेकाची कम्युनिकेशन होतं तू निसंगत हॉस्पिटलमध्ये नेल्या तर डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांच्या अत्याचार झालेले आहेत आणि मग ह्यांच्या पायाखालची वाळूस राखली कुणी आई बाप असं तरी काय आक्षा आताडी का वाढतात अक्षरच्या आणि मग आता ह्या परिस्थितीत काय करायचं तर ते मग त्या ठिकाणचंच बदलापूरचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथं शुभदा शितोळे म्हणून कार्यरत होते आता ते काढलं त्यांना आणि घटनेला आठ दिवस झाल्यात ही घटना सोळा तारखेची आहे आता पार म्हणजे हे झालं चार पाच दिवस तर नक्की झालं पण शिया बारा तास त्यांना तुम्हाला त्या माहितीचं असेल बारा तास त्या पालकांना साडेबारापर्यंत ताटकळून ठेवण्यात आलं पहिली जबाबदारी अशी आहे ज्याकडून आपल्या अपेक्षा असती शासनाकडून की बारा तासात ह्या शुभदा शितोळे ज्या वरिष्ठ पुल निरीक्षक आहेत यांचा पर्सनल मोबाईल आणि शासकीय जे फोन आहे याच्यावरून कॉल कोणाकोणाला झाले कोणाचे आले याच्यावर कोणी इन्क्वायरी करणार आहे का कोण कौन हे कोणी कोणी ठावले सर्वसामान्य माणसं उत्तरं मिळायला पाहिजेत महाराज बारा तास तटकडत ठेवलं मनस्ताप झाला केस कोणती काय विषयाचं विषयाचं केसचं गुन्ह्याचं गांभीर्य हेच लोकांना कळत नाही काय अजून आणि महाराष्ट्रात बरेच पोलीस पोलीस स्टेशनमधले प पोलीस कर्मचारी कर्मचाऱ्यांचा का दोष नसतात ते ऑर्डरचे असतात ते वरिष्ठ अधिकारी आहेत ना ही अशा प्रकारचं जर राजकीय नेते त्यांना कोणी हँडल करत असतील ना तर यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे तुम्हाला सांगतो नवीन तर तरुण तडफदार पोरं किंवा ज्यांचा रेकॉर्ड चांगला आहे ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे किंवा पोलीस सेवेत प्रशासनीय कामगिरी केलेले जे समजा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना बढती देऊन वर दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे दुसरी गोष्ट ह्या घटनेत बघा एवढं भयानक होऊन तिथं तर ते बारा तास तक्रार घेतली बारा तासांनी घेतली गेली त्या घटनेच्या विरोधात स्थानिक कार्यकर्ते पालक आणि मनसे यांचं विशेष आद आभार मानलं पाहिजे की मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडासा कार्यक्रम हे जे दडपादडपी चालली होती ना हे थोडं उघड करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घातला त्यांनी रेल्वे स्टेशन ठाण्याचं बंदच डायरेक्ट स्टॉप सगळ्या गाड्याचे जा येणं जाणं बंद डायरेक्ट केंद्रात बातम्या द्या फोन लिहिला म्हणलं म्हणतात तुम्हाला जातो रेल्वे अशी मे म्हणजे ती वाहिनी गाडी लेट झाली ले नाही ले की सगळं लगेच वरपर्यंत फोन आणते जाम चक्का जाम तर त्या ठिकाणी जो सांगायला येईन समजायला त्यांना त्यांनासुद्धा पोलीस म्हणजे दहा ते पंधरा हजार लोकांचं जमा होता किती लोकांच्या मनात काय चाललंय लोकांना जाणता आलं पाहिजे अशी नेत्यांची गरज आहे कुठल्या पक्षाची असू द्या आम्हाला काय तर अपक्ष असू द्या उद्या एखादा अशा नेत्या ही लोक म्हणतात एकन ह्यांचं आपलं दुसरंच का आता तुम्ही ते आड्यावा बसला आहे म्हणून का तुमच्या का अधिकार आहेत म्हणून का आणि ही लोकशाही लोकांच्यामुळे लोकांनी लोकांच्या हितासाठी ही लोकशाहीची स्थापना केली वाईट अवस्था झाली हो आणि हे समजा आताचे सरकारनं सा आलाय की असं तुम्ही म्हणता अजिबात नाही ह्याच्या आधीचे बी ह्यांनी काही दिवा लावलेला नाहीत ही टोटल यंत्रणाच भ्रष्ट झाली तुम्हाला सांगतो तु। काही कुणाकुन अपेक्षाच करायची विषय नाही अशी परिस्थिती आहे पोलिसांच्यावर दगडफेक झाली काय उपयोग नाही पोलिसांचे हे चुकीचं आहे पोलिसांच्या दगडफेक करणं पोलीस कॉन्स्टेबल झालं त्यांचं स्टाफ झालं हे फक्त जे सिनियर असतात वरचे ह्यांच्या ऑर्डरचं हे करतात काय काय गरज होत्या पोलिसांना मारायची ही मूर्ख लोकांचा लोकांचा लोकांच्या मागण्या काय की न्याय द्यान फाशी द्या होऊ शकत नाही आत्ता तर होऊ शकत नाही आमच्या समोर फाशी द्या कशी होईल हा ध्या महाराष्ट्र आहे इथं होत नाही काय तू मला सांगतो इथून पाठेमा कुणाला चालत इथं त्या गावित बहिणींचं प्रकरण आठवा पन्नास साठ मुलं आपटू आपटू पोत्यात घालून मारली भयानक पत्तीने त्याला सुद्धा फाशी नाही झाली तर ह्या केसमध्ये कशी फाशी ही न्यायव्यवस्थेचे ही आहेत शहा केसमध्ये तुम्हाला सांगतो तु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्टेटमेंट दिलेले दिलेलं आहे ते फार गांभीर यांची गरज आहे त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय दंड संहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अनुवय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे दीपक केसरकर साहेब थोडासा अभ्यास कराय न्यायव्यवस्थेचा ही जी कलम आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर ही कलम मुळात लोकांच्या अपेक्षा काही फाशी दिली पाहिजे ही नाहीच त्याची त्याच्यात त्या कलमात फाशी नाहीची कुठं आणि ती शहात्तर जे कलम आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर नावाचा जे कलम आहे ना हे कशासाठी तुम्हाला सांगतो की लहान मुलांना मग पालक असू शेजारचा माणूस असू गुंड असू जर जबरदस्तीने चौकात कारमध्ये कुठे भीक मागायला लावली तर त्याच्या संदर्भात ते शहात्तर कलम वापरत तुम्ही कुठल्या घटनेचा विषय पुढे जोडताय काय मेले का कोणाला कोणाचे कोणाला दुसरी गोष्ट हे जे चौऱ्याहत्तर कलम आता लावले त्या सहा महिने तुरुंग वासाय बाहेर सहा महिन्याने हा बाळका बाहेर काढायचा आहे का समाजा बोखंडी परत विचार घ्या दुसरी गोष्ट पंचाहत्तर कलम लावले पंच्याहत्तर कलमात पाच ते सात वर्ष शिक्षा आहे आणि लाख दंड आहे काय उपयोग घे तिसरी शिक्षे शहात्तर कलम ती मुलांचं भीक मागण्याचे कसली कलम लावता तुम्ही एक बरं केलं पोलिसांनी त्यातले त्यात की पोस्को अंतर्गत घेतले पोस्कोचा कायदा असा आहे की त्याला आता जामीन मिळू शकत नाही ही एक जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट त्याला आता अंडासिलमध्ये ठेवत्यान का ती एकटंच राहीन त्याला जर बाहेर तिथले गुन्हेगार तिथले हायतात ते त्याचा कारखाना राबवत्यान हा रेप कशी असते ही त्याला ते चांगले दाखवतात कुटुंब कुटुंब घालताना सांगता येत नाही पण त्याच्यात त्याला काय करत्यान कायदा काय करीन आपला सेप रा खायची क्वालिटी सुद्धा चालली असाय बसली सांगता येत नाही या कायद्याचं काय कायदा असायची दुसरी गोष्ट फाशीसाठी जनतेची जनतेला पण थोडं मला जागृत करायचे की तुमच्या जनतेच्या भावना तीव्र आहेत त्यांना असं वाटतं की ह्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे ठीक मला हे वाटतं सगळ्याला वाटतं पण आपल्या इथली न्यायव्यवस्था आणि त्यातली कलमांचा विचार करा फाशी कोणाला दिली जाते फाशीमध्ये म्हणजे देहदंड मृत्यूदंड डायरेक्ट फाशी ही अशाच व्यक्तीला त्यात लिहून थे ठेवलेले आहेत त्याच्यात की रिअरेस्ट ऑफ रिअर केस म्हणजे जी अति अतिनिश आता अतिरेकी व्यतिरिक्त जास्त फाशी देतात आपल्याकडे पटकून देतात तुम्हाला सांगतो इथल्या गुन्हेगाराला तोच न्याय वापरताना शक्यतो न्यायव्यवस्था दिसत नाही ही चुक अतिरेकेपेक्षा शंभर पटना आलाय का अशा प्रकारचे गुन्हागार आहेत यांना आधी फाशी द्या असं माझं म्हणणं आहे आणि नंतर अतिरेक्यांना द्या ह्या केसमध्ये रिअरेस्ट ऑफ द रिअरेस्ट रिअर uh, अशी केस असन तरच फाशीचं प्रावधान आहे त्याच्यात बी इतकं टप्प आहे इतकं टप्प आहेत जिल्हा कोर्ट तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट त्याच्यानंतर गेलो हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट नंतर खंडपीठ नंतर राष्ट्रपतीकडं अर्ज राष्ट्रपतीने हे केल्यानंतर राष्ट्रपतीने राष्ट्रपतींनी फाशी द्या मांडलेले सुद्धा गुन्हेगार तसं का तर इम्प्लिमेंटेशन नाही मग त्याचं अंमलबजावणीच नाही वारे न्यायव्यवस्था आणि तुम्ही फक्त एक करा ह्या न्यायव्यवस्थेने एवढं के केलं तर लय झालं ह्याच्यामध्ये अशी काहीतरी पारदर्शकता पाहिजे की केलं पाहिजे नाही तर लोक तुम्हाला सांगतो कायदा हातात गेला कमी करायचे नाहीत ही आता हे सरकार परत जरी हे सरकार आलं तरी त्यांनी डोक्यात ठेवावं आणि हे पडले आणि दुसरे आले त्यांनी तर सगळ्यात जास्त लक्षात ठेवावं तुमचा कार्यक्रम तुमची पालखी कधी उचलू शकते जनता कोणताही कुणाचं सरकार येऊ द्या आणि वर न सूत्र हलत्यात तुम्हाला सांगतो ह्या ही जी घटना घडली ह्या घटनेत लोकांची तीव्र अशी म म्हणणं आहे आणि तुम्हाला सांगतो गडीभर बरं मला माही मी घटना सगळं ऐकलं माझ्या मनाला काय वाटलं तुम्हाला सांगतो चायला मला जर समजा देवेंद्र फडणवीस जागा गृहमंत्र्या जागा मीच असतो भाऊ एक नाही का आतल्या हाताने आपलं म्हणजे मनाचं काय मनाचं खेळ म्हणून धरून चालतो मी की ते येते केस सिनियर पी आय करून येते पी आय करून नाही येत पी आय ताकद नाही मग गृहमंत्र्याला फोन करायची एस पीच्या पुढचे दर्जाच्या आयुक्त वगैरे असे सर असा प्रॉब्लेम मी असा असा विषय झाला असाच झालाय मग पी आय किंवा एक हे असतं बघा एनकाउंटर स्पेशालिस्ट युनिट आठ युनिट सात लय आपली पोलीस चांगले येतो पण ती यंत्रणा थोडी लोकांच्या हातात गेली त्यांना असं सांगितलं असतं मी की डुप्लिकेट पिस्तूल एखादं त्या आरोपीला पकडा तुम्ही त्यांच्या हातात द्या आणि नकली एनकाउंटरमध्ये का तुम्हाला हा आणि ठोकून टाका आणि थोडं पोलीस बंदोबस्त लोकाला बी बघून द्या आणि चाळण करून टाका शरीराचे फार काय फरक पडतोय का पडतो का फरक का आणि तिथंच असतं ना तर लोकांनी अक्षरशः जिथं जिथं पोलीस कॉन्स्टेबल जाईन त्यांची गाडी जाईन त्यांच्यावर फुलं टाकली असती मी सांगतो तुम्हाला हा प्रकार घडलेला आहे आपल्या भारतामध्ये बँगलोरची ते महिलेची केस आठवा हो तुम्ही पण सुद्धा आदेश कुणाचे होते मला माहीत नाही पण पोलिसांच्या विरोधात दोघड फेकून जमावून लई त्या महिलेच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी तीन आरोपी चार आरोपी असे सोडले पळा आणि ठोकले फोकले म्हणजे खलास करून टाकले लोकांना बघाय सोड तवा लोकांचा गुस्सा शांत झाला आणि त्या पोलिसांचा जय जयकार कार्स प्रत्येक वेळेस पोलिसांचा त्यांनी आपलं काम पूर्ण करता येतं साधं गणित ते श्रीकृष्णाने सुद्धा लोणी खाताना ते सरळ निघत नाही ते मडक्यातलं थोडं वाकडवाट करून काढले वाकडबोट करायला होतं कधी कधी पण जाऊन आता ते होणं शक्य नाही आपलं मनाचं खेळ होत ती ह्या केसमध्ये सकाळ पेपरची रिपोर्टर आहे एक त्यांचं नाव आहे मोहिनी जाधव महिला आणि गेली कोणाकडून माझी नगराध्यक्ष भाजपचा वामन मेथ्रे आणि ह्या घटने संदर्भात त्यांचं आता पत्रकारांचं आहे म्हण तिथले अधिकारी पदाधिकारी कोण आजी माजी असेल त्यांना बोलणं असं असं झालंय तुमचं त्या वामन मेथ्रेने असं सांगितलं इतकं सिरियसली कसं काय विषय घ्या तुम्ही दस काय तुमच्यावर बोलत करतालय हा बोलतो एका महिलेला हे योग्य आहे का तुमचं तुम्ही ठरवा हे योग्य नाही हो त्याच्यानंतर साधारण शाळेची सुद्धा तोडफोड केली जामावानी मनसेचे कार्यकर्ते त्याच्यानंतर तिथले जे स्थानिक जे आमदार आहेत त्या आमदारांनीच स्टेटमेंट तर पहाच्यापेक्षा खतरनाक आहे त्यांनी सांगितलं की ही जी लोक आलती ती इथली नव्हतीच बदलापूरची नव्हती ती लोक उल्हासना करून आली ती त्यांनी रात्री आता थोडंफार राजकारण असं म्हणजे आता राजकीय लोकांच्या स्टेटमेंट बघा कशी आल्यात की सुप्रिया सुळेंनी सांगितलंय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या ना तेव्हा बरं देऊन द्या महिला तिथल्या ज्या आहेत त्यांनी सांगितलं की बा तुम्ही आम्हाला दीड हजार द्या आम्ही तुम्हाला दोन हजार देतो पण आम्हाला दे। संरक्षण देणं आमच्या पोरीबाळ्याला संरक्षित द्या हा जनतेचा आक्रोश आलाच आमचा आमदार आहेत कथुरी ते म्हणले ते पिएनर बिन दुसरीकडचे छापून आणलेले होते आणि ते असं होतं तसं होतं त्यांनी थोडं हे आणि घटनास्थळी ते गेली बी गे नाही त्यांना माहिती लोक बडाकलेली काय होऊ शकतं ते आले नाहीत आणि बरोबर आहे आता मॉब वीस हजार जर पंधरा हजार लोक असतात तर एवढं तेवढं पो पोलीस नसतं आणि मॉब जर बडाकला तर काय होऊ शकतं त्याच्यानंतर गिरीश महाजन तिथं गेले त्यांनी थोडंसं जनतेला शांत करण्याचा प्रयत्न केला आपण उज्ज्वल निकम त्यांची नियुक्ती केली या तर त्यांनासुद्धा पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या लोकांनी म्हणजे थोडं वाईट वाटतं या गोष्टीचं तर हे सगळं करत आहे फडणवीसांचा जबाब आला आहे त्याच्या की फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही केस पाठवू आणि लवकरात लवकर चार्जशीट तयार करा त्यात कायदा त्यांनी म्हणलं सुद्धा सगळं म्हणलं मी सगळं होतं अशातलं नाही मंत्री असलं तरी संविधान हे कायदा आहे आमकंही तमकंही एखाद्या केसचा निकाल म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी कायद्यानुरूप नव्वद दिवसाचा कालावधी लागतो कसा म्हणजे नव्वद दिवसाची मुदत दिली जाते कशासाठी ती केस व्यवस्थित बांधण्यासाठी आणला नाही तर त्यात एक जरी तो कच्चा राहिला तरी त्याचा फायदा आता वकील संघटनेला काळाकोटला माझं हादरून विनंती आहे की ह्या गुन्हेगाराची हे नाही घेतले पाहिजे कोणी वकीलपत्र नाही घेतलं पाहिजे हा असा विषय म्हणजे काय काय बाबतीत मोकळी सूट दिली पाहिजे नाही तुम्ही एनकाउंटरमध्ये ठोकित ना त्याला हे नाही केलं पाहिजे म्हणजे की त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणं कारण कसं बी त्याला बी मुली त्या वकिलाला बी नाते थोडंसं इथून विचार करावं सर्वसामान्य माणसं याला तुम्ही मानता ना हे राजकारण पैशाचं असतं आणि त्याच्यात भावने त्याला किंमत नाही थारा नाही पण समाजाच्या मनात तुम्ही नजरेतून एवढे उतरू नका राजकीय सगळ्या राजकीय नेत्यांनो आणि ह्या प्रशासनानो की जेणेकरून तुमचाच नाठवण एखाद्याशी फार भयानक त्याच्यामुळे ह्या केसच्या बाबतीत असं जर घुटना घटना कुठे घडल्या तर मुख्यमंत्र्यांनी स्पेशली गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक टीम अशी ठेवावी कार्यरत की ठोकून टाकायची खालास गरज नाही आम्हाला ते समाजाला तर अजिबात गरज नाही अशा बलात्कारची ठोकून टाका तुम्ही समा नाही तर जमाव एकदा तीव्र झाला ना सिस्टीम कॉलॅप्स व्हायला टाईम लागणार नाही इतकी मोठी लोकसंख्या आहे जनसंख्या आहे की ती पोलीस नाही आर्मीचं सुद्धा ताकद नाही एवढी कंट्रोल करायची तरी त्यांनी ते संध्याकाळी गोळीबार केला ते ही केलं लाठीचार्ज केला असं हे ठीक आहे समजा पण पार पाणीपर्यंत गळ्यातपर्यंत आले ना वाट बघू नका सरकारला माझं सांगणं हे की अशी काहीतरी यंत्रणा राबवा हो की लोकांना सरकारबद्दल ट्रस्ट वाटला पाहिजे विश्वास वाटला पाहिजे की बाबा ही व्यक्ती आता बोलली ना आता काहीतरी होणार असं वाटलं पाहिजे आम्ही जुन्या काळात होते तसे काही माणसं पण आता काय राहिलं नाही हो आता ह्याच्या ह्या घटनेमध्ये हे तुम्हाला सांगणं गरजेचं का होतं की अशी घटना भविष्यात परत नाही घडली पाहिजे मारत इतकी बाहेनं घटना असं इतकं नीच नाही झालं पाहिजे कृत्य म्हणजे ठीक आहे माणूस म्हणून मानु... त्याच्यामुळे मी म्हणलं की माणूस सगळ्यात सुंदर दिसतो जाळताना नकोच नकोच ही म्हणजे जीवनच नको म्हणजे आपल्याला बुद्धी म्हणून आपण जर एवढा खालच्या पाचव्या असेल तर काय जागण्यात त्या मुलींनी आईवाडला स्टेटमेंट देताना सुद्धा बोलली की दादा ते तिथलाच होता ना ते दादानी तोंड दाबलं दादानी थोडं मारलं मला अहो काय हे बोबडे बोल अक्षरच्या त्याच्यामुळं ह्या आणि सरस्वतीचं पुढचं आयुष्य फार सुखाचं हो आणि त्यांचा जीव वाचू याच्यातून हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यापेक्षा आपण तरी काय बोलणार आता रामकृष्ण